वेलकम टू आवर यूट्यूब चैनल। आणि पप्पा पण बाहेर गेलेत कामानिमित्त आणि मी पण माझी कामं उरकते। तर आता मी नाश्ता करते, तोपर्यंत चहा पिऊन घेते। चहा ठेवला, आज मला चहा प्यायचा मन झालं कारण झोप पण नीट पूर्ण नाही झाली, तर मला थोडासा चहाच घेते, आज दूध नाही घेणार। तर ठीक आहे, मी माझी आता कामं उरकून घेते। तर माझी आता सगळी कामं उरकलीत आणि हे पण उठलेत, आत्ताच बसली। आज काय काम आहे तुम्हाला? आज काय काम आहे? भरपूर काम आहेत। आज सीसीटीव्हीवाल्याला बोलवलं, परत पोस्ट करताय तर मस्त फोटो आहे ना, तुमचाच फोटो काढा एवढं भारी, माझा नका काढू। आपण मरीनला रात्री गेलो, दिवसा गेलो असतो तर काढलं असत। मग आपण दिवसा कधी जायचा? जेव्हा दिवस येईल। कधी दिवस येईल तो? कधी दिवस उगवल उगवल उगवल। तर आता आमची सगळी कामं उरकलीत आणि आम्ही चाललोत पार्लरमध्ये, मम्मी आणि मी, आम्ही दोघी चाललोत। आज जेवायला नाही बनवलं आम्ही, आज उपवास आहे श्रावणातला शनिवार, तर खिचडी बनवले सर्वांसाठी। आम्हाला उपवास नसतो पण मी खाईल काहीतरी मम्मी पप्पांच्यासाठी आणि ते दोघं पण खातील खिचडी। ठीक आहे, मग आता मी निघतो पार्लरला। तर आम्ही आता पार्लरमध्ये आलोत मम्मी आणि गाईज मी पार्लरला गेलो, हेअर स्पा चालू होता आणि तेवढ्यात आमच्या घरी आली पाहुणी। तर कोण आलंय बघायचं? हा हा, राजू आलेला आहे। राजू किती दिवसात ना आलास तू? आता हफ्त्यापूर्वी आलो। आता तुला नाश्ता करायचा, तुला जेवायला बोलवेल ना वरण भात? ओके ओके ओके। तर पाहुण्यांना नाश्ता देऊन झालाय आणि आता मी चहा ठेवलाय पाहुण्यांसाठी। चहा आणि ही मॅगी बनवली स्पेशल राजूसाठी। ए स्पेशल मॅगी का रे? कशाला बनवायची? कशाला बनवायची? तुला मॅगी आवडतं मला माहिती आहे, माझ्या हातची। थांब, मी तुला खुर्ची आणते बसायला। तर मी आता परत पार्लरमध्ये आले हेअर वॉशसाठी, आता मी हेअर वॉश करून घेणार आहे। तर आता हेअर वॉश चालू आहे, फायनली हेअर वॉश करतो। तर आता घरी आलो आम्ही पार्लरवरून, मम्मी आणि मी। जाम टाइम गेला पार्लरमध्ये। तर गाईज परेश आणि अक्षय आलता घरी आणि काम करायला आलता। आमचं सप्ताहचं नेटचं पूर्ण काम करून दिलेलं आहे फुल, आता सप्ताह लाईव्ह ठेवायचं आहे म्हणून। आता ते निघतात सकाळी 12 वाजता आलते, आता संध्याकाळचे 6 वाजलेत। कुठं झालं रे? 7 तास काम केलेलं आहे, तसे सीटीव्ही पण चालू झाले, आता ते निघत आहेत घरी। तर परेश आणि अक्षय घरी जायला निघतो, गुड बाय, चला भेटूया। गुड बाय, गुड बाय, बाय बाय बाय, गुड बाय। माझं नाव आकाश शेळके, मी राहतो आदईला। माझं नाव अमित नाटी, मी राहतो वाजाला। चल बाय, चल बाय। सो तुम्ही पण फ्रेश झालो, परेशचं गेले मी फ्रेश झालो आणि आता मी परत चालू खारघरला, त्यानंतर पनवेलला पण जाणार आहे, काम आहे संध्याकाळी। सो आता ही जे कामं उरकते, मंदिराचं काम पण ऑलमोस्ट होत आलेलं आहे, खूप कामं होती बाकी 2-3 दिवस झाले पूर्ण बिझी 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 बिझीमध्ये, आणि आयत्या टायमावरती मंत्रालयामध्ये पण जायला लागलं काल। सो खूपच हॅक्टिक होतं सगळं, चाललं आहे हळूहळू कामं उरकत आहेत। तर मी आता जेवण बनवते, तर माझं जेवण बनवतानाच हे आले तेवढ्यात खोबरा घेऊन, म्हणजे वाटण, खोबऱ्याचं वाटण करून आणला तेही मशीनमधून। किती किलोचा असेल मम्मी तरी हा? 40 किलो
बापरे, आता या डब्यामध्ये भरून ठेवायला लागेल ना आपल्याला, भरून खाली स्वयंपाकाला खालच्या स्टोर रूम मध्ये नेऊन ठेवलं. हा ते आता घरी आले कोण पप्पा, पप्पा तेव्हा खाली येते हो माहितीये, मग बोलतो आम्हाला तिथे एक्सरसाइज सोड, मी घेऊन जाईन एक्सरसाइज झाले का पण कुठं तो अजून झाला अजून काम करतो. तर माझं जेवण बनवून झालंय आणि अजून पप्पा आणि ते बाहेरच आहेत, तर ते आल्यानंतर आम्ही जेवणच घेऊ लवकर. आणि भाऊंनी जेवायला घेतलंय आणि ते गेलेत पनवेलला, त्यामुळे त्यांना उशीर होणार आहे थोडा. माझं पनवेलमध्ये काम होतं, तो काम उरकून मी परेशसोबत इथे आलोय खांदा कॉलनीमध्ये. अक्षय भाई कुठं राहिला? अक्षय काय माहिती कुठे दिसतंय तुला? तुला मॉन्जिनिस इथे येत, मॉन्जिनिस इकडे दिसत तर नाही मला. ओके खांदाला असेल तर बरं आहे ना. यो इथे त्याला पाठचा दरवाजा खोल. A few moments later. तर आम्ही इथं ड्रॉप केला, त्याला जायचं होतं घरी जेवायला. तर परेश बोलतोय, परेश घेतोय चिकन. मी गाडी लावतो साईडला कुठेतरी, इथं दाबतो साईडला. सो तर मी आता आलेलो पनवेलला, पनवेलला करके मला सामान घ्यायचं होतं. मग केला मी परेशला पिक, परेशला पिक केल्यानंतर मी आलो अक्षयला पिक करायला. थोडीफार ती कामं होती ती पण ओरकली, आता अक्षयला मी सोडलेलं आहे. परेश तिकडे चिकन घेतोय आणि मी इथलं काम उरकल्यानंतर मग घरी जाईन. घरी पण खूप कामं पडलेली आहेत, बघूया. आता इथनं आत्ता वाजलेत 9:30, घरी वाजता वाजता किती वाजता आहेत तर डायरेक्टली आता आपण घरी भेटू. तर आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि माझी कामं पण उरकलीत आणि हे पण पनवेलवरून जाऊनार आहे. तर आता हे पण जरा बाहेर चालले, त्यांना थोडं काम आहे चालू आहे. आता मंदिराच्या इथं बाकीचं उरलेलं काम सगळं काय फायनल करायला. सो आजचा व्लॉग आम्ही इथेच एड करतोय. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, बाय, गुड नाईट, टेक केअर.